नमस्कार, सोलापूर वृत्तदर्पणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या ठळक बातम्या. सोलापूर शहर जिल्ह्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात झाली साजरी. पोलीस पाटील संघटनेच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा. वैष्णवी फाउंडेशनच्या वतीने नोकरी महोत्सवाचे करण्यात आले आयोजन. आणि महापुरुषांना जातीत वाटून घेऊन जयंत्या साजऱ्या करण्यापेक्षा सार्वजनिक जयंत्या साजऱ्या कराव्यात, संजय कोकाट यांचे प्रतिपादन. सोलापूर शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जय भवानी जय शिवाजीचा जयघोष, हातात भगवे ध्वज, डोक्यावर भगवा फेटा यासह भगव्या रंगात नाऊन गेलेली तरुणाई, लक्षवेधक देखावे, आकर्षक विद्युत रोषणाई, लेझिमचे मर्दानी डाव, डॉल्बीचा दंदनाट यामुळे संपूर्ण सोलापूर शहर शिवमय झाले होते. याशिवाय तरुणांच्या बरोबरीनं माता भगिनींचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे यंदाची मिरवणूक लक्षवेधक ठरली. शिवजयंती सोहळ्याची सांगता मंगळवारी सायंकाळी मिरवणुकीनं झाली. यावेळी संपूर्ण शहराला उत्सवाचं स्वरूप आलं होतं. सायंकाळी 5 सुमारास डाळंबी आड येथे शिवरायांच्या मूर्तीचं पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला. यंदाच्या मिरवणुकीत जवळपास 50 मंडळांनी सहभाग घेतला. मिरवणुकीची ओढ सकाळपासून हजारो शिवप्रेमींना होती. जसजशी सायंकाळ होऊ लागली तसतसे पावलांनी मिरवणुकीचा मार्ग धरला. काही मंडळांनी डॉक्टर आंबेडकर चौक येथून मिरवणुकीत सहभाग घेतला. यंदाच्या मिरवणुकीत स्त्रियांची आणि तरुणींची उपस्थिती लक्षणीय होती. सहभागी मंडळांनी पारंपरिक खेळाबरोबरच सामाजिक संदेश तसेच महाराजांच्या जीवनातील काही महत्वाचे प्रसंग देखाव्याच्या निमित्तानं जनतेसमोर मांडलं. 4 दिवस शिवजयंती व्याख्यानमाला, 5 दिवस व्याख्यानमाला केली. आज 6व्या दिवशी शिवाजी महाराजांचं महानाट्य साजरं करतो आहोत. 250 कलाकारांच्या संचानं छत्रपतींचा जीवन चरित्र उभं करण्याचा प्रयत्न केला. शिवछत्रपतीनं रयतेचं राज्य कसं निर्माण केलं, रयतेचं संरक्षण कसं केलं आणि रयत संरक्षण मानून छत्रपतीनं लोकशाहीचा पहिला राजा म्हणून राज्य कसं प्रस्थापित केलं याचं सचित्र दर्शन या बालगोपाळाच्या 250 कलाकारांमधून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामधून लोकजागृती होईल आणि छत्रपती राजाबद्दल अनेक प्रकारच्या गैरसमजुती आहेत त्या प्रत्यक्ष यापासून दूर होतील. आज सोलापुरातील 5 दिवस तालीम सृजन मोर्चा मंडळाच्या वतीनं मध्यवर्तीमध्ये भव्य अशी मिरवणूक काढण्यात आलेली आहे. या मिरवणुकीची सुरुवात पुलवामा येथे झालेल्या शहीदांना वंदन करून आम्ही या मिरवणुकीची सुरुवात केलेली आहे. सालाबादप्रमाणे शिवजयंतीची मिरवणूक सोलापुरात पूर्ण उत्साहात मोठ्या प्रमाणात साजरी होते. त्यात 5 दिवस तालीम शिवजन महोत्सवाचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. इतर सामाजिक उपक्रम राबवले जातात शिवजन्मोत्सव मंडळामध्ये. तसेच अशी भव्यदेवी मिरवणूक आज आपण सोलापूरकर पाहतात. आमच्या पहिला सैनिकाला हल्ला झाल्यामुळं आम्ही पहिला 5वेसकडून श्रद्धांजली वाहतो. त्याच्यानंतर आम्ही मिरवणुकीला सुरुवात केलेली आहे. शिवजयंती यावर्षी मागशीपेक्षा जास्त मंडळ आहेत. पोरांना उत्साह जास्त आहे. तरी आपले श्रद्धा आपले हल्ला केल्यामुळं लोक थोडं नाराज आहेत, तरी पण उत्साह जास्त आहे. यावर्षी सगळ्यात मंडळ प्रत्येक वर्षीपेक्षा यावर्षी मंडळ सगळ्यात जास्त आहे. Thank you.
संस्थांनी प्रतिष्ठान आहे, फक्त महिलांचं आहे. प्रत्येक महिलाला हे बघून असं उत्सुकता वाटेल की प्रत्येक महिला, प्रत्येक युवती हे बघून बाहेर येण्याची शक्यता करेल, आवश्यक वाटेल, हा बाबा मी पण ढोलमध्ये घेईल. आणि हे आमचं म्हणजे स्पेशली म्हणलं तरी आमचं हे महिलांचं ढोल पथक आहे, तरी कृपा करून जे महिला आता सध्या बघत असतील त्याच्यावरून मी सांगू शकते की हा संदेश तुम्हाला देऊ शकेल की प्रत्येक महिला वगैरे ह्याच्यात हे बघून बाहेर पडतील, असा मी संदेश यातून देऊ शकते. पोलीस पाटील संघटनेचा विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून धरणे आंदोलन करण्यात आले. पोलीस पाटलांच्या मानधनात वाढ करावी यांसह इतर प्रलंबित विविध मागण्यांसाठी सोलापूर जिल्ह्यातील पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत धरणे आंदोलन करण्यात आलं. पोलीस पाटलांचे मानधन 15,000 करावे, यांची सेवानिवृत्तीची वयोमर्यादा 60 वरून 65 वर्षे करावी, दर 5 वर्षाला करण्यात येणारे नूतनीकरण बंद करावे, तसेच सेवानिवृत्तीनंतर 10,00,000 रुपये मिळावेत, सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळावी, विमा संरक्षण मिळावं, या पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्या असून या मागण्यांसंदर्भात वारंवार पोलीस पाटील संघटनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आली, मात्र शासनानं या मागणींकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा धडक मोर्चा करण्यात आला. या मोर्चाची सुरुवात 4 हुतात्मा पुतळा चौकातून करण्यात आली. हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सिद्धेश्वर प्रशाला मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर आणण्यात आला. त्यानंतर धरणे आंदोलन करीत विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आलं. या आंदोलनास विविध संघटना पदाधिकाऱ्यांनी येऊन पाठिंबा जाहीर केला. या मोर्चात जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं पोलीस पाटील उपस्थित होते. सर्व पोलीस पाटलाने आमच्या शासन कारभारी मागण्यासाठी आम्ही मोर्चा व धरणे आंदोलन करायचं ठरवले. त्याप्रमाणे आम्ही सातत्यानं गेली 4 वर्ष शासन दरबारी म्हणजे नागपूर असो मुंबई असो बऱ्याच वेळेला आम्ही अधिवेशनावर मोर्चे काढले, आझाद मैदानावरती मोर्चे काढले, परंतु शासनानं आमची दखल घेतली नाही. त्यासाठी शासनाचा आम्ही निषेध व्यक्त करण्यासाठी आज सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पोलीस पाटलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढायचं नियोजन केलं. आमच्या प्रमुख मागण्या, आम्हाला सध्या 3,000 रुपये मानधन मिळतं, ते आम्हाला 15,000 रुपये मिळायला पाहिजे. आमची 60 वर्षांची जी आहे सेवानिवृत्ती, ती आमची 65 वर्षे व्हायला पाहिजे. जाचं काठ 100% बंद व्हायला पाहिजे. पोलीस पाटलांना विमा संरक्षण शासनामार्फत प्रीमियम भरून संरक्षण मिळावं. आणि ह्या सगळ्या इतर मागण्यांसाठी आम्ही आजचा हा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील,
संघटनेचे कार्याध्यक्ष किरण पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा सचिव साधना देठे, भालचंद्र परबत, शंकर गायकवाड, ज्ञानदेव पवार, बापू पाटील, रावसाहेब वाघमोडे, प्रताप पाटील, महादेव पाटील, संतोष आसबे, प्रताप पाटील, धनाजी काळे, भारत फाटे, रहमान अत्तार यांच्यासह पोलीस पाटील संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी तसेच पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापुरुषांना जातीत वाटून घेऊन जयंत्या साजऱ्या करण्यापेक्षा सार्वजनिक जयंत्या साजरा कराव्यात असे संजय कोकाटे यांनी सांगितले. टेंभुर्णी येथे करमाळा चौकामध्ये मराठा सेवा संघ प्रणित संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड आणि मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळ टेंभुर्णी यांच्या वतीनं 389वा शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला. प्रथम पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली तर महिलांनी जिजाऊ वंदना गायली. टेंभुर्णी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या शोभीकरणाबरोबरच टेंभुर्णी येथील बाबासाहेब आंबेडकर तसेच शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं प्रथम शोभीकरण करून संभाजी ब्रिगेडनं महाराष्ट्रानं आदर्श घ्यावा असं काम केलं असल्याचं मत भाजपचे माढा तालुका अध्यक्ष संजय कोकाटे यांनी व्यक्त केलं. बी पॉझिटिव्ह जातीचा रक्ताचा माणूस एकाच जातीचा जन्मला असता ज्या अर्थी एकाच रक्त गटाचे माणसं सर्व जाती धर्मामध्ये असतात त्याचा अर्थ पूर्वपासून या जाती नसाव्यात आणि मराठा समाज तर खऱ्या अर्थानं सर्व समाजावरती लक्ष देणारा सर्व समाजाला सामावून घेणारा असा समाज आहे आणि याची सुरुवात आज या ठिकाणी झालेली आहे. मी जास्त काय बोलणार नाही परंतु जाता जाता सर्व समाज मंडळीची नेते मंडळी या ठिकाणी बसले या सगळ्यांना मी एक विनंती करणार आहे की टेंभुर्णी शहरामध्ये कारण शिवजन्मोत्सवानिमित्तानं पहिल्यांदाच हा उपक्रम राबवला असून प्रत्येक समाजानं महापुरुषांना वाटून घेऊन जयंती साजरी करण्यापेक्षा एकत्रित कराव्यात त्यामुळे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जातीय भेदी नष्ट झाल्याशिवाय राहणार नाहीत. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विलास कोठावळे यांनी केलं तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून करमाळा चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांच्या शुभहस्ते पूजा करून दीपप्रज्वलन करण्यात आलं तसेच संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन भाजपचे अध्यक्ष संजय कोकाटे यांनी केलं तर मुस्लिम समाजाचे आदम तांबोळी यांनी प्रतिमेस पुष्पहार घातला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णांत बोबडे, कृषी मूल्य आयोग महाराष्ट्र राज्याचे सुहास पाटील, महिला साटले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयावर मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमासाठी टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आनंद खोबरे, माजी कृषी सभापती संजय पाटील भीमानगरकर, अकोलेचे नेते भारतनाना पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमोल जगदाळे, सोलापूर जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मस्के पाटील, माढा तालुका संघटक आबा मस्के पाटील, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष गोटू मोरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख मधुकर देशमुख, आरपीआय जिल्हा संघटक परमेश्वर खरात तसेच इतर पदाधिकारीही उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून दयानंद महाडिक देशमुख यांनी अटकेपार झेंडा ग्रुपच्या वतीनं कन्याप्रशाला आणि इतर चार शाळांमध्ये व्याख्यानमालेचं 12 जानेवारी रोजी आयोजन केलं होतं. त्यामध्ये 7 मुलींना व्याख्यान स्पर्धेत नंबर आल्यानं मान्यवरांच्या हस्ते बक्षीसही देण्यात आली. या कार्यक्रमात शिवरायांचे गीत शाळेच्या विद्यार्थ्यांनी वाद्यपूर्वक सादर केल्यानं या शिवजयंतीत शोभा आली होती. कार्यक्रमाचे संयोजक अटकेपार झेंडा ग्रुपचे अध्यक्ष दयानंद महाडिक देशमुख हे होते तर कार्यक्रमाचे आभार टेंभुर्णी ग्रामपंचायत सदस्य औदुंबर महाडिक देशमुख यांनी मानलं तर सूत्रसंचालन सुदर्शन पाटील, नाथा सावंत यांनी केलं. राज्यातील जलयुक्त शिवार अभियानामध्ये झालेल्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवरून घेण्यात आली आहे. राज्यातील जलयुक्त शिवार अभियानामध्ये झालेल्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवरून घेण्यात आली असून जलयुक्त सारख्या जलसंधारण क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाच्या राष्ट्रीय पुरस्कार 2018 सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून सांगोला तालुक्यातील महुदबू या गावातील जलसंधारण क्षेत्रातील कामाबद्दल दिल्ली येथे ग्रामपंचायतीला गौरवण्यात येणार आहे.
केंद्रीय जलसंसाधन विकास आणि गंगा संरक्षण मंत्रालयाने राष्ट्रीय पुरस्कार 2018 मध्ये महाराष्ट्रात जलसंधारणाच्या क्षेत्रात केलेल्या कामगिरीची नोंद घेतली असून सांगोला तालुक्यातील महूद ग्रामपंचायतीने लोकसहभागातून जलसंधारणाची कामे केल्यामुळे केंद्र सरकारकडून 25 फेब्रुवारी रोजी दिल्ली येथे हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच बाळासाहेब ढाळे उपसरपंच दिलीप नागणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जलयुक्त शिवार अभियान या अभियानामध्ये लोकसहभागातून जे काम केलं त्या कामाचं आम्ही जे राष्ट्रीय नॅशनल वॉटर अवॉर्ड स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि त्याच्यामध्ये देशामध्ये महूद गावाचा जलयुक्त शिवार अभियानमध्ये चांगलं काम केल्याबद्दल नॅशनल वॉटर अवॉर्ड हा अवॉर्ड महूद गावाला मिळालेला आहे. कासावडेचं खोलीकरण रुंदीकरण करून पाणी साठवणे किंवा ते बंधारे बांधून त्याच्यानंतर विहीर पुनर्भरण बोर पुनर्भरण पाजर तलाव दुरुस्ती तुमचे ह्याचे वनराई बंधारे ह्याच्या या माध्यमातून छतावर पडलेलं पाणी ते पाणी जमिनीमध्ये पाईपच्या माध्यमातून सुशखड्ड्यामार्फत जमिनीमध्ये मुरवणे अशा अनेक योजना राबवल्या आणि त्याच्यामुळं महूद गावाचा हे देशामध्ये दिल्ली म्हणजे भारत सरकारच्या पुरस्काराला गाव पात्र ठरलेला आहे असा निश्चितच सरपंच म्हणून मला फार म्हणजे आनंद होतोय. यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन येडगे धोकटे आदी मान्यवर उपस्थित होते तर महूद ग्रामपंचायतीनं लोकसहभागातून कासार ओढा पुनर्जीवित केला असून ग्रामस्थांनी जलसंधारणाच्या कामासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन गावाला पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण केलं आहे. यावेळी जलतज्ञ राजेंद्र सिंह रयत शिक्षण संस्था टाटा कंपनी महेंद्र महाजन सर्व ग्रामस्थ सांगोला तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी नेते मंडळी पत्रकार यांचं योगदान मिळालं असल्याचं मत सरपंच बाळासाहेब ढाळे यांनी सांगितलं. वैष्णवी फाउंडेशनच्या वतीने नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. वैष्णवी फाउंडेशनच्या वतीने येत्या रविवारी दिनांक 24 फेब्रुवारी रोजी नागेश करजगी आर्चर स्कूल येथे बेरोजगारांसाठी नोकरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. ही माहिती युवराज चुंबळकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. एक नोकरी महोत्सव घेण्यात यावा याकरिता गेले 6 महिने झाली वैष्णव फाउंडेशन त्याची तयारी करत आहे. अपेक्षित होत आहे की आपल्याला काही आंतरराष्ट्रीय कंपन्या आणि आंतरदेशीय कंपन्या या ठिकाणी बोलवायचा मानस होता. आंतरदेशीय कंपन्यांना थोड्याशा अडचणीमुळे ते या ठिकाणी येऊ शकत नाही आहेत पण नंतर आंतरराष्ट्रीय कंपन्या हे निश्चित येणार आहेत. 50 कंपन्या सोलापुरात आपण आमंत्रित करत आहोत. आपल्या जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना एकाच ठिकाणी वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध व्हावेत आणि एकाच ठिकाणी त्यांना एवढ्या कंपन्यांमध्ये पाहिजे ती चॉईस त्यांना तिथे मिळावी याकरिता हा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत. 24 तारखेला रविवारी सकाळी 8:30 या कार्यक्रमाची सुरुवात होईल. 11 वाजता या कार्यक्रमाचं उद्घाटन ठेवलेलं आहे. आमदार प्रणिती शिंदे या कार्यक्रमाचे उद्घाटक आहेत आणि बरेच इथले नगरसेवक त्यानंतर आपल्या इथल्या सगळ्या कॉलेजचे प्राचार्य त्या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपलब्ध होणार आहेत. विशेष करून सोलापूर शहर जिल्ह्यात बघितलं असता BA BCOM या विद्यार्थ्यांना जॉब मिळत नाही आहे आणि जो जॉब सोलापुरात मिळतोय जी नोकरीची संधी तिथे सॅलरी त्यांना चांगली मिळत नाही. अगदी शिपायापेक्षा कमी सॅलरीत आज अकाउंटंट काम करतो ते सोलापूरचं थोडंसं दुःख आहे. तर या मुलांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं चांगलं काम मिळावं आणि चांगली सॅलरी मिळावी या कंपन्यांची सुरुवात अगदी 10वी नापास विद्यार्थ्यांपासून म्हणजे ड्रायव्हर त्यानंतर ऑफिस बॉय ज्यांना सॅलरी 10,000, 11,000, 18,000 त्यांची सॅलरी सुरुवात त्यांची सॅलरी एवढी चांगली मिळेल अशी या कंपन्यांमध्ये चांगल्या प्रकारची वेकन्सी. आमदार प्रणिती शिंदे महापौर शोभा बनशेट्टी जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत हा महोत्सव होत आहे. जवळपास 60 कंपन्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी सोलापुरातील टॅलेंट युवकांना आपापल्या कंपन्यात नोकरीची संधी देतील. आतापर्यंत 2,000 जणांनी यासाठी नोंदणी केली आहे. या महोत्सवात किमान 10,000 रुपये पगारापासूनच्या नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. पुणे सोलापूर तसेच इतर प्रांतातीलही कंपन्या येतील. योग्य कागदपत्रासह नोकरीपात्र तरुणांनी नोंदणी करावी असं आवाहन करण्यात आलं आहे. शिवजयंतीनिमित्त केवडगावात विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळ खेळत मिरवणूक काढण्यात आली. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ केवळ संचलित प्राथमिक माध्यमिक आणि पृथ्वीराज चव्हाण कला तसेच वाणिज्य महाविद्यालय केवळ सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य दिव्य नयनरम्य डोळ्याचे पारणे फेडणारी मिरवणूक
केवळ गावातून संपन्न झाली. यावेळी अवघे केवडगाव भगवेमय झाले होते. आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी लेझिम पथक, शिवकालीन खेळाचे प्रात्यक्षिके, योगा प्रात्यक्षिके करून ग्रामस्थांची मने जिंकली. प्रथम केवडगावामध्ये फेरी गेल्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयासमोर शिवप्रतिमेचे पूजन गणेश चव्हाण आणि शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष मनोजकुमार लटके यांनी केलं. नंतर शिवकालीन खेळाच्या प्रात्यक्षिकांच्या साहित्याचं पूजन करून पुलवामामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर प्रभात फेरीची सुरुवात करण्यात आली. या सर्व प्रभात फेरीमुळे सर्वत्र आश्रमशाळा टीम आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मिळत आहे. या फेरीचे संपूर्ण नियोजन संस्थेचे आधारस्तंभ गणेश चव्हाण, कालिदास चव्हाण, मुख्याध्यापक प्रकाश जाधव, नरसिंह पाटील तसेच सर्व आश्रमशाळा शिक्षक स्टाफ आणि इतर कर्मचारी यांचं होतं. या रॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी भगवे फेटे घातले होते, तर हातात जय भवानी जय शिवराय हे फलकही होते. समाधान लटके, वृत्त दर्पण न्यूज, माढा. शासनाच्या अध्यादेशाची पायमल्ली करणाऱ्या शासकीय कार्यालयाच्या प्रमुखावर कारवाई करावी अशी मागणी संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. चर्मकार समाजाचे आद्यदैवत संत रविदास महाराज यांची जयंती 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर साजरी करण्यात यावी. राज्यपाल यांच्या आदेशानुसार नियोजित आराखडाही GR सोबत देण्यात येऊनही संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली नाही. साजरी न करणाऱ्या कार्यालय प्रमुखावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संत रोहिदास सामाजिक संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल भणमारे यांनी जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे केली आहे. संत रोहिदास सामाजिक संघटनेच्या वतीनं माननीय निवासी उपजिल्हाधिकारी तेली साहेबांना आम्ही निवेदन दिलं. शासनाचा जो आदेश आहे तो आदेश नोव्हेंबर महिन्यात आलेला असताना त्या आदेशाचा कुठेतरी पायमल्ली प्रशासनातील सर्व अधिकाऱ्याकडून झाल्याचं आम्हाला वाटतं. संत रोहिदास महाराज यांची जयंती तिथीनुसार 19 फेब्रुवारी 2019 रोजी शासकीय कार्यालयात करण्यात यावं असे आदेश असताना शिवजयंतीबरोबर रोहिदास महाराजांची जयंतीसुद्धा त्या ठिकाणी झाली पाहिजे असा शासनाचा आदेश असताना या प्रशासनातली काही कर्मचाऱ्यांनी काही कार्यालयातील प्रमुखांनी जाणून बुजून संत रोहिदास महाराज यांची जयंती साजरी का केली नाही याचे प्रशासनाने जाब विचारावं. आजच्या संबंधित जे काही कार्यालय प्रमुख आहे त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीचं निवेदन आम्ही आज दिलेलं आहे. या मागणीचा निवेदनाचा विचार न केल्यास आम्हाला नाईलाज असतो. सामाजिक न्याय मंत्र्याकडं, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्र्याकडं आम्हाला दाद मागावा लागेल आणि जर प्रशासनाने याची गंभीर दखल घेत नसल्यास आम्हाला नाईलाज असतो, आंदोलनही करावं लागेल आणि सर्व शासकीय कार्यालयामधील ज्या कार्यालयीन प्रमुखांनी संत रोहिदास महाराज यांची जयंती केली नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावं अशी मागणी आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे केली. यावेळी राजेंद्र काळे, सोपान थोरात, श्रीकांत कांबळे, उमेश टोनपे, श्रीनिवास धुळगुंडे, प्रभाकर शिंदे, संतोष खडकेकर यांसह बहुसंख्य चर्मकार समाजबांधव उपस्थित होते. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधात शाळा, बँकांसह इतर सेवा एक दिवस बंद ठेवून श्रद्धांजली अर्पण करावी अशी मागणी काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. जम्मू काश्मीरच्या श्रीनगर खोऱ्यातील पुलवामा येथे भारतीय लष्करांवर पाकिस्तान प्रोत्साहित अतिरेक्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात भारताचे 49 जवान वीरगतीस प्राप्त झाले. अतिरेक्यांच्या या क्रूर कारवाईमुळे त्यांच्या कृतीचा जाहीर निषेध करण्यासाठी तसेच वीरमरण पावलेल्या आपल्या भारत मातेच्या वीर जवानांच्या आत्म्यास शांती मिळण्याकरिता त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरिता शुक्रवार दिनांक 22 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 6 ते रात्री 1 वाजेपर्यंत महाराष्ट्र तसेच सोलापूर जिल्ह्यातील शाळा, बँक तसेच सोशल मीडिया, व्हॉट्सअप, फेसबुक एक दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सेवादल यंग ब्रिगेडचे अध्यक्ष सुदीप चाकोते यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली. ज्या पाकिस्तानी हरामखोर भडव्यांनी कायरताने हल्ला केला त्या हल्ल्याचं आम्ही सर्व पहिला तीव्र निषेध व्यक्त करतो. निश्चितच आज हे राग कमी व्हायला तयार नाही आहे. 7 दिवस झाले, 1 आठवडा होत गेला. मी मोदी साहेबांना एवढंच विचारू इच्छितो की साहेब तुम्ही सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय घेता तर ह्या हल्ल्याचं काय? सर्जिकल स्ट्राईकचं तुम्ही श्रेय घेता ते फार चुकीचं आहे. काँग्रेसच्या काळात पण अनेक सर्जिकल स्ट्राईक झालेत. जरी काँग्रेस ते श्रेय घेत असेल तर ते पण चुकीचं आहे, कारण सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय फक्त आणि फक्त भारतीय जवानांचं आहे. मी राजकारण करत नाही आणि करू पण इच्छित नाही. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील राहुलजी गांधी व शिंदे साहेबांनी हल्ल्या झाल्याच्या दुसऱ्या क्षणी या हल्ल्याचा निषेध केला.
व मोदी व मोदी सरकारचा जो निर्णय असेल त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची त्यांनी ग्वाही दिली. म्हणून आत्ता कलेक्टर साहेबाला आम्ही निवेदन दिलं आहे की एका दिवसासाठी परवा दिवशी शासकीय असतील, शाळे असतील, बँक असतील, ते एका दिवसासाठी बंद करण्यात यावं व एक महाराष्ट्र शासनाच्या वतीने एक दुकटा एका दिवसाचं करण्यात यावं अशी आम्ही कलेक्टर साहेबांना विनंती दिली आहे. अमर रहे, अमर रहे शहीद जवान, अमर रहे, अमर रहे, अमर रहे शहीद जवान, अमर रहे. नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान बड़वा है. नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान बड़वा है. अमर रहे, अमर रहे शहीद जवान, अमर रहे. नीम का पत्ता कड़वा है, पाकिस्तान बड़वा है. यावेळी महिला शहराध्यक्ष मीनाक्षी बंकापुरे, शहर उपाध्यक्ष जीशान सय्यद, नूर नालवार, असलम मुजावर, नागनाथ निंबाळकर, काँग्रेस प्रवक्ते नागनाथ कदम, श्रीकांत दासरी, संघमित्र चौधरी, सुरेखा घाडगे, रूपा बनसोडे, असलम नदाफ, चंद्रकांत टिक्के, रवी हुंडेकरी, सुनीता होटकर, माजी नगरसेवक हारून शेख, कांता बनसोडे आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. आता पाहूयात इतरही काही महत्त्वाच्या घडामोडी. यंदाची शिवजयंती डोळ्याचं पारणं फेडणारी असून यंदा घराघरात शिवजयंती हा उपक्रम राबवल्याने शिवप्रेमींनी देवाऱ्यात शिवप्रतिमेचं पूजन केलं आहे. संपूर्ण शहर शिवमय झालेलं असून आज सर्व शाळांना जाहीर शासकीय सुट्टी आहे. शहरातील उर्दू, ख्रिश्चन, इंग्लिश मीडियम शाळांनी सुद्धा शासनाचा अध्यादेश मान्य करून शाळांना सुट्टी दिली आहे. मात्र संपूर्ण राज्याला मानखाली घालवायला लावणारी घटना सोलापूर शहरातील ज्ञानप्रबोधिनी शाळेत घडली. शासनाचा आदेश डावलून शाळा सुरू ठेवणाऱ्या ज्ञानप्रबोधिनीचा मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करून यापुढे जर या शाळेत असा प्रकार घडला तर खपून घेतले जाणार नाही अशी गर्जना सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी केली. शिवरायांच्या प्रतिमेवरील प्लास्टिकचा जुना हार न काढता, धूळ न झटकता नाममात्र शिवजयंती साजरी केली म्हणणाऱ्या संस्था चालकांना मराठा समाज बांधवांनी व मावळ्यांनी आणि रणरागिणींनी घेरलं. संस्था सचिवांना धरलं, सचिवांनी माफीनामा देत मावळ्यांसमोर शर्मेनं मान खाली घातली, हात जोडले, त्यामुळे त्यांना एक वेळेस माफ केलं असंही पवार यांनी सांगितलं. आज ज्ञान प्रबोधिनी शाळेमध्ये आम्ही आलो तेव्हा पालकांचे फोन आले, शिवरायांचा एवढा मोठा उत्सव सोलापूर शहरात होते आणि या उत्सवामध्ये आमच्या मुलांची शाळा चालू ठेवली, ठीक आहे म्हणलं, बघावं म्हणलं. संस्थेत आलो, संस्थेचे सहकार्यवाहक जे आहेत अमोलजी गांगजी त्यांना भेटलो आणि म्हणलं आम्ही संस्थेत शिवजयंती साजरी करतो. मी म्हटलं कुठे गेली शिवजयंती साजरी, दाखवा ते स्पॉट. इथं आलो फोटोपाशी, त्यांनी फोटोची पूजा केली नव्हती, त्या फोटोला हार घातला नव्हता, फोटोची धूळ झाडली नव्हती. मी म्हटलं ही पूजा आहे का, प्लास्टिकचा हार तुमची पूर्वीच घातलेला होता, हे तुम्हाला मान्य आहे का? नाही, माफी मागतो म्हणले. मी नवीन हार मागवतो म्हणले, नवीन हार मागवला, आत्ता पूजा केली. दुर्दैव आहे या शहरामध्ये उर्दू समाजाची शाळा, ख्रिश्चन समाजाची शाळा, लिंगायत समाजाची शाळा, पद्मशाली समाज शाळा, सर्व शासकीय कार्यालय आज सुट्टी आहे. ही एकमेव संस्था अशी आहे की शिवाजी महाराजाबद्दल विश्वास बाळगते आणि इथं आज त्यांनी सुट्टी दिलेली नाही आहे विद्यार्थ्यांना. सुट्टी द्या असं आमचं म्हणणं काय आहे, त्याचा मागचा उद्देश आहे की दुपारी 3 वाजता शहरातल्या मिरवणुका चालू होतात. ह्या विद्यार्थ्यांना घरी जायचं असेल तर काय त्रास होतो सगळ्यांना माहिती आहे की मिरवणुका असल्यानंतर शहर सगळं ठप्प होतं. उत्साह एवढा मोठा असतो शिवभक्तांचा आणि त्या शिवभक्तांचा उत्साह साजरा करून देता मुलांना आज शाळेमध्ये डांबून ठेवण्यात आलं. मी या प्रवृत्तीचा निषेध करतो. यांनी शाळेत व्याख्यान आयोजित केलं म्हटले, मी म्हटलं सर व्याख्यान आयोजित केलं तर मग फोटोला हार का घातला नाही, का पैशाची तरतूद करायची संस्थेची क्षमता नाही आहे, तुम्ही फोटो पुसलेला नाही आहे. त्यांनी त्याबद्दल मला हे लेखी पत्र देऊन क्षमा मागितली आहे आणि पुढच्या वर्षीपासून त्यांनी शाळेला सुट्टी द्यायचं असं आश्वासन दिले आहे. त्यामुळं त्या गोष्टीवर मी समाधानाने आज शाळेतून परत जातोय. मला असं म्हणायचं आहे की अशा प्रवृत्तींना भविष्यात जर असं काय चुकीचं घडलं तर सकल मराठा समाजाचा एक समन्वयक म्हणून भविष्यात या संस्थेला माफ करण्यात येणार नाही. शासनाचा जीआर आहे, सुट्टी द्या शाळेला, सगळ्या संस्थेला सुट्टी आहे, शासकीय आस्थापनांना सुट्टी आहे आणि तुम्ही चालू ठेवताय शाळा आणि पूजा केली म्हणून सांगताय, प्लास्टिकचा हार घालताय, त्या धूळ झटकलेल्या या फोटोवरची, तो प्लास्टिकचा हार ऑलरेडी किती महिन्याचा होता माहीत नाही. आम्ही आल्यानंतर हार घातला की शिवाजी महाराजांचा प्रचार करणारे ह्यांच्यावर विश्वास ठेवायचो आपण. ह्या पद्धतीने जर शिवाजी महाराजांचा अवमान करणार असतील तर आम्ही हे खपवून घेणार नाही. ह्या प्रवृत्तीचा मी सकल मराठा समाज सोलापूर जिल्ह्याच्या वतीने निषेध करतो. सोलापुरात शिवप्रेमींनी आपल्या घरावर भगव्या झेंड्याचं बांधलेलं तोरण, उभे केलेले शिवध्वज, वादळी वाऱ्याला टक्कर देत हातात भगवा ध्वज घेऊन पळणारा शिवभक्त, शिवजन्मोत्सव मंडळात ओसंडून वाहणारा उत्साह, शिवरायांच्या प्रतिमांना दिवसभर पुष्पहार
आणि घोषणांनी अभिवादन करणारे मावळे जिजाऊंच्या रणरागिणी शिवाजी चौकातच नव्हे तर संपूर्ण शहरातील सर्वच मार्गावर आणि रिक्षांवर डौलाने फडकणारे शिवध्वज छत्रपती मनामनात तनातनात कानाकानात अन घराघरात या उपक्रमाने बदललेलं सोलापूर बदललेलं उत्साहाचं स्वरूप याचीच प्रचिती तमाम सोलापूरकरांना येत असून जय भवानी जय शिवाजी या जय जयकारानं अवघं सोलापूर शहर शिवमय झालेलं। जगात भारी 19 फेब्रुवारी छत्रपतींच्या विचारांचा आत्मचिंतन करायला लावणारा हा दिवस। त्यांच्या या जयंतीनिमित्त शहरातील विविध मार्गांवरून थाटामाटात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यासाठी तमाम शिवप्रेमींनी भगवा हातात धरून सज्ज झालेले असताना डोळ्यावर पट्टी बांधलेल्या शिवाजी महाराजांचे विचार पुसण्यासाठी जन्मलेल्या या संस्कृतीला गाडण्याची गरज आहे। शासनाचा आदेश डावलून मनमानी कारभार करणाऱ्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या मुसक्या आवळल्याने आणि चूक मान्य केल्याने एक वेळ माफ केले असल्याचं मत रणरागिणी दीपा शिंदे यांनी व्यक्त केलं। आम्ही इथं आल्यानंतर जेव्हा बघितलं की शिवजयंती त्यांनी साजरी केली असं त्यांचं उत्तर होतं, परंतु जेव्हा आम्ही त्या फोटोवरचा हार पाहिला तो प्लास्टिकचा जो वर्षानुवर्ष त्या फोटोवर घातलेला टांगलेला होता त्याची धूळ झटकलेली नव्हती। त्यांनी आम्हाला उत्तर दिलं का फोटो पुसलेला आहे, तुम्ही तुमचा कॅमेरा इथेच मागे फोटो तिथे वळवू शकता, नाही म्हटलं तरी 5-6-7 फुटाचा तो फोटो आहे। आम्ही इथं आल्यानंतर पायाजवळ जेव्हा हात लावले तेव्हा हातभर धूळ होती, ते आम्हाला सांगत होते का त्या चेहऱ्यावरची धूळ पुसली। हे किती कॉमन सेन्सचं उत्तर आहे तुम्ही इथल्या इथं पाहू शकता। त्यांना जेव्हा आम्ही हे विचारलं तर त्याचं त्यांनी आम्हाला समर्थन करायला लागले प्लास्टिकच्या हारचं। आज प्लास्टिकवर बंदी असताना प्लास्टिकवर बंदी घाला या प्रश्नासाठी पहिल्यांदा सोलापूरमध्ये निषेध करणारी ही शाळा असेल प्लास्टिकचा, आणि ती शाळा आज जर इथं शिवाजी महाराजांवर शिवजयंतीला प्लास्टिकचा हार चढवते आणि आज संपूर्ण सोलापुरात एक संस्कृतीचा वारसा जपणारी शाळा म्हणून ज्ञान प्रबोधिनीकडे बघितलं जातं। आज मराठी मीडियमच्या शाळांमध्ये चांगल्या प्रतीची शाळा म्हणून या शाळेकडे पाहिलं जातं। कोणत्या विश्वासाने आज मुलांना इथं पाठवतात जिथे शिवाजी महाराजच आमच्या अंगामध्ये भिनवलं जाते, तिथं आम्ही कोणत्या संस्कृतीचा म्हणून वारसा आम्हाला हे देणार आहेत या विश्वासाने आमची मुलं इथं पाठवायचे आणि कोणत्याही प्रकारचं समर्थन आम्हाला मुख्याध्यापक मॅडमकडून किंवा इथले जे समन्वयक आहेत जे इथले व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं आम्हाला आश्वासनात्मक उत्तर मिळालेलं नाही आहे। आज शासनाचा GR असताना शासकीय सुट्टी असताना त्यांनी आज सोलापुरातल्या विनानुदानी शाळा जेवढ्या काही क्रिश्चियनिटिक शाळा असतील सेंट जोसेफ असेल लिटिल फ्लॉर असेल सेंट थॉमस असेल पोद्दार शाळा असेल KLE शाळा असेल IME शाळा असेल सगळ्या विनानुदानी शाळा सुट्टीवर असताना यांनी आम्हाला उत्तर दिलं का विनानुदानी शाळेला ह्या सुट्ट्या मान्य नसतात। तर कोणत्या तत्वामध्ये हे बसतं तर नागरिकांनी पण याचा विचार करावा। समाजाचा एक घटक म्हणून आज आम्ही इथं आलो होतो, आम्हाला हे निदर्शनास आलं आणि ते आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, कारण आज आमच्या इथे कुठेतरी कुठल्याही जातीचा माणूस असू दे शिवाजी महाराजांबद्दल इथे आस्था असते आणि 3 नंतर मिरवणुका चालू होणार आहेत। तुमचे कॅमेरे तुमचा मीडिया आज तिथे 3 वाजल्यापासून असणार आहे। आज जे काही शिवभक्त आहेत कुठल्याही जातीचा असू देतो कोणत्या जल्लोषात मिरवणूक असते आहे सोलापूर संपूर्ण सोलापूरला माहिती आहे, संपूर्ण महाराष्ट्रात सोलापूरचा शिवजल्लोष सगळीकडे फेमस आहे। आज जर तिथं विद्यार्थी अडकला तर त्याचं गालबोट किंवा त्याची जबाबदारी शिवजन्मोत्सव मंडळाने घ्यायची आहे का शिव प्रतिष्ठाने कुठल्या महामंडळाने कुठल्या घ्यायची आहे का शाळेनी स्वतःची जबाबदारी घेऊन मुलांना इथे बोलवले। 6 आम्ही शाळेचं टायमिंग विचारलं, 6 टायमिंग आहे सुट्ट्याचं त्यांनी सांगितलं, मिरवणुकांचं टायमिंग आहे 3 वाजताचं। आज पोलीस स्टेशनची लोकं पण इथे येऊन गेली, त्यांनी पण त्यांना आवाहन केलेलं आहे, त्यांनी आम्हाला माफीनामा दिलेला आहे पण त्यावर ते कितपत पुढच्या वर्षी पण ठाम राहतील याची म्हणजे आम्हाला शाश्वती अजून तरी नाही आहे, त्यामुळं आम्ही या घटनेचा निषेध करतो सकल मराठ्याकडून। चूक मान्य केल्यामुळं आणि माफीनामा लिहून लेखी पत्र दिल्यामुळं एक वेळ माफ करू असं प्रतिपादन राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष सुबोध वाघमोडे यांनी केलं। शिवरायांच्या विचारांचं पूजन होतं अशा ठिकाणी छत्रपती शिवरायांचं पूजनही न करता फोटोला धूळ तशीच होती, हार धुणातूच होता, पूजनही केलं नाही। अशा प्रकारे जर ते शिवराय इथे विद्यार्थ्यांना असे शिवराय शिकवत असतील तर या महाराष्ट्राला कुठे घेऊन जाणार तर हे खूप चिंतेचा विषय आहे। आम्ही सर्वांनी इथे येऊन दखल घेतली, मॅडमना भेटलं, त्यांना जाब विचारला, त्यानंतर त्यांची उडत वेगळी उलटीसुलटी उत्तरं त्यांनी दिली। जेव्हा पोलीस आले आमचे कार्यकर्ते जेव्हा वाढू लागले
तेव्हा त्यांना ते भानावर आले आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की भाऊ आम्ही आमचं चुकलं आहे, त्यांनी आमच्याकडे माफीनामा दिलेला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना आग्रह केला होता की बा सर्व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये अजून एकदा पुन्हा एकदा पूजा करून घेतली त्यांच्याकडून त्या छत्रपती शिवरायांच्या विचारांची, याच्या त्यांनी आम्हाला माफीनामा दिलेला आहे, याच्या पुढे त्यांच्याकडून अशा प्रकारचं वर्तन होणार नाही आणि जे आता 5:30 विद्यार्थी सुटणार आहेत त्याच्या संदर्भात आम्ही पोलिसांशी बोलून शाळा सुटल्यानंतर पुन्हा त्यांना तिथं थोडासा बंदोबस्त लावून जे सोयी आपले जे विद्यार्थी तिथं शिकतात त्यांना आता 5:30 मिरवणुका झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात जायसाठी गर्दी होईल, त्यांना जाता येणार नाही, याच्यासाठी माननीय अंकुशकर साहेब यांच्याशी आम्ही चर्चा करून वेगळ्या प्रकारचा थोडासा पोलीस बंदोबस्त ठेवून की जेणेकरून इथं आलेला प्रत्येक विद्यार्थी हा सुखरूप आपल्या घरी पोहोचला पाहिजे याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. अशा घटनेचा मी निषेध करतो आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या घटना घडू नये याच्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ता राज सलगर यांनी या कृत्याचा निषेध व्यक्त केला. संस्थेच्या मुख्याध्यापिका सुचिता चकोत वृत्तदर्पणशी बोलताना चाच पडल्या. किंवा शिवजयंतीचा कार्यक्रम प्रतिवर्षीप्रमाणे आमच्या शाळेमध्ये साजरा झाला, याकरता शाळेतले विद्यार्थी उपस्थित होते आणि शाळा सुरू आहे. शिवजयंतीचा कार्यक्रम करण्यासाठी शाळा सुरू आहे. आज सुट्टीच्या दिवशी शिवजयंती साजरी करण्यासाठी शाळा चालू आहे आणि अशा सुट्ट्या जरी असल्या तरी शिक्षण कार्य सतत चालू राहावं याकरता शाळा चालू ठेवतो आम्ही. यापूर्वी नाही, काही निवडक सुट्ट्या आम्ही घेतो की जेणेकरून शिक्षण कालखंड व्यतीत होऊ नये मुलांचा, याकरता शाळा चालू ठेवतो. शिक्षकही सुट्ट्या घेत नाहीत, कारण का तर मुलांचं शिक्षण महत्त्वाचं आहे, त्याकरता शाळा चालू ठेवतो. हो, शाळा 5 जर असं विद्यार्थी किंवा पालकांच्याकडून आलं तर आम्ही त्या वेळेमध्ये बदल करू. पण तो आपला शिवाजी महाराजांचा फोटो धूळ आल्यामुळे व प्लॅस्टिकचा हात दिसला, त्याबद्दल आम्ही क्षमा मागतो. पुढच्या वर्षी आम्ही शाळा सुरू न ठेवण्याबाबत संस्था चालकांना विनंती करतो. प्रबोधिनीच्या वरूनच आम्हाला तसं, हेही मॅनेजमेंट कंपनी ती पुण्याची आहे, त्यामुळे आम्हाला वरूनच तसं आदेश आहेत की कुठल्याच जयंत्यांना सुट्टी द्यायची नाही. त्याच्या पाठीमागचं कारण त्यांनी काय सांगितलं मी सांगतो. जयंतीच्या दिवशी त्या व्यक्तीबद्दल विशेष माहिती तुम्ही मुलांना सांगा, नाहीतरी तो दिवस मुलं इथंच त्याच्या घालवण्यापेक्षा त्या दिवशी त्यांचं स्मरण करून अभ्यास करतील. तर आज सकाळी प्राथमिकची शाळा भरली. प्राथमिकची शाळा भरल्यावर मुलांना एकत्र बोलवलं आणि त्याच्या शिवाजी महाराजांबद्दल व्याख्यान झालं. दुपारची शाळा भरली, दुपारची शाळा भरली त्याच्याबद्दल पण शिवाजी महाराजांबद्दल व्याख्यान झालं. फक्त आमची चूक एवढी झाली की आम्ही प्लास्टिकचा हात त्याच्यावर होता, आम्ही फक्त फुलं वाहिली होता. हा, आम्ही नवीन हात घातला नाही आणि फोटो दूर होती, ही आमची चूक आहे. आम्ही मान्य केला नाही, कुशल सांगितलं होतं सर, पुण्या आमची चूक होती ती. अवघं सोलापूर शिवमय झालेलं असताना अशा या संस्कृतीमुळे शिवरायांचा विसर पडल्याने सर्वत्र तीव्र नाराजी व्यक्त होऊन निषेध व्यक्त केला जातोय. केवळ 12 मुंबईच्या नवख्या माणसाला निवडून आणून मोहोळ तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असल्याचं राजन यांनी दाखवून दिलंय. विकासाचा झेंडा हाती न धरता केवळ टीका करण्यात सर्व वेळ वाया घालवून टक्केवारीतून मर्यादा लाटणारी ही टोळी नगरकरांच्या विकासरूपी गोळीला घाबरल्यानं कोणत्याही कार्यक्रमात फक्त त्यांना अनगरकर पाटील दिसू लागल्यानं पुढचा 2019 आमदार 100% पुन्हा राष्ट्रवादीचा होणार ही काळ्या दगडाची पांढरी रेख असल्याचं मत जिल्हा परिषद सदस्य बाळराजे पाटील यांनी व्यक्त केलं. यावेळी बोलताना पाटील म्हणाले, आदिलशहाला पाण्यात सुद्धा संताजी धनाजी दिसत होते, त्याचप्रमाणे तालुक्यातील डरपोक विरोधकांना स्वप्नात सुद्धा अणगरकर पाटील येत असल्याचं प्रतिपादन नागेश साठे यांनी व्यक्त केलं. गोटेवाडी येथील कार्यक्रमात नुकतेच भाजपात गेलेले प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे आणि लोकशक्तीचे जिल्हा परिषद बांधकाम सभापती विजयराज डोंगरे यांनी विकास कामाच्या उद्घाटनावेळी सुद्धा पाटलांवर टीकास्त्र सोडलं. या सर्व टीकेला घोडेश्वर येथील राष्ट्रवादी अल्पसंख्याक मेळाव्यात बाळराजे पाटील यांनी धाडसी उत्तरे दिली. विरोधकांचे नाव न घेता बाळराजे पाटील यांनी अचूक बाण मारत विरोधकांचा पर्दाफाश केल्यानं कार्यकर्त्यातून जल्लोष व्यक्त होत आहे. त्याच्यामुळे आपल्याला सवय लागली कामं करायची, म्हणून आपल्याला कसल्याही बाबतीमध्ये ही सत्ता पाहिजे. आणि आता फक्त मित्रांनो 6 राहिले, 6 मीच तिथे जिल्हा परिषद मध्ये असणार. त्याच्यामुळे तुम्ही कितीतरी कुणी काय उड्या मारल्या ते सुद्धा हे फक्त
सहा महिने त्यांच्या उड्या मारणार आहेत, सहा महिन्यानंतर बाळापर्यंत ते जिल्हा परिषदमध्ये दिसणार आहे तुम्हाला. त्याच्यामुळे आपले जे काय प्रश्न असतील, आपले जे काय प्रश्न असतील, ते अडीच वर्षानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आता या तालुक्यामध्ये एक नवीन चालू झाली, कुठली सभा असो कुठलाही कार्यक्रम असो एकच फक्त राजन पाटील बाळराजे पाटील अजिंक्य राणा पाटील आणलं. काय झालंय काय चाललंय मला समजत नाही. आज आपल्या गावामध्ये गेल्या 15-20 दिवसापूर्वी कार्यक्रम झाला, विकास कामांचा कार्यक्रम झाला. विकास कसा करतोय काय केलं पाहिजे ह्याच्यावर भाषण झाली पाहिजे, परंतु काय तर पुन्हा राजन पाटील बाळराजे पाटील. परंतु मित्रांनो, ह्या विरोधकांना मला ह्या निमित्तानं सांगायचं, तुम्हाला जेवढ्या टीका करायच्या तेवढ्या टीका करा, जेवढं तुम्हाला काय काय बोलायचं आमच्याबद्दल तेवढं तुम्ही बोला. त्याच्यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहे, त्यासाठी माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहे. कारण मी या ठिकाणी बोलू शकलो असतो, परंतु माझे हात हे अण्णांच्या संस्कारानं बांधले गेले. माझ्यावर अण्णांचे संस्कार आहेत, राजन पाटलांचे संस्कार आहेत, दोन्ही नेते मंडळीच्या संस्कारानं माझे हात आणि माझं तोंड हे बांधले गेले. या प्रसंगी वजीर शेख, दीपक माळी, असलम चौधरी, संभाजी चव्हाण, हरी अवताडे, सज्जन पाटील, बाळासाहेब दुबे पाटील, तानाजी राठोड, शुक्राचार्य हावडे, गोरख खराडे आदींसह असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर. सोलापूर शहर जिल्ह्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात झाली साजरी. पोलीस पाटील संघटनेच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला मोर्चा. वैष्णवी फाउंडेशनच्या वतीने नोकरी महोत्सवाचे करण्यात आले आयोजन. आणि महापुरुषांना जातीत वाटून घेऊन जयंत्या साजऱ्या करण्यापेक्षा सार्वजनिक जयंत्या साजऱ्या कराव्यात, संजय कोकाट यांचे प्रतिपादन. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. नमस्कार. Thank you.